महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक घोटाळे बाहेर काढल्याने महाविकास आघाडी सरकारनं गुन्हेगारांवर कारवाई करणं अपेक्षित असताना उलट फडणवीस यांनाच सरकारने पोलिसांमार्फत नोटीस पाठवली आहे. हा सर्व प्रकार बघता महाराष्ट्रातील जनताही संतापली आहे. या नोटीसची रविवारी खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, नगरसेविका चारुशीला घरत, हेमलता म्हात्रे, भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, गोपीनाथ मुंडे, संजय जैन, श्रीनिवास कोड्रू, मोतीलाल कोळी, भीमराव पोवार, महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आजचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबरीनं या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ज्यांनी स्थान मिळवलं आहे असे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या राज्यामधल्या महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी या राज्यामध्ये पुढाकार घेतला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यामध्ये त्या वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलनं केली आहेत. सर्वसामान्य जनतेला कोविडच्या स्थितीमध्ये दिलासा देण्याचं काम केलं आहे. पण हे कुठं ना कुठंतरी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झालेलं आहे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांच्या पोटात दुखतं आहे आणि म्हणून यांना कसं अडवता येईल याचा विचार सातत्यानं करतायत. राणेसाहेबांना कोर्टात पुढं अटक करून हजर करणं असेल किंवा आज देवेंद्रजींना नोटीस देणं असेल या सगळ्याच्या माध्यमातून हे महाविकास आघाडीचं सरकार या सरकारचा भ्रष्टाचार दाबायला बघत आहे आणि याच्या विरोधामध्ये आज देवेंद्रजींना दिलेल्या नोटीसची होळी आम्ही करायचं ठरवलंय. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, सरकारच्या या दमनशाहीचा धिक्कार करतो आणि यानं देवेंद्रजीचा आवाज दबणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या विरोधामधला या जनतेचा या राज्य सरकारच्या विरोधातला आक्रोश थांबणार नाही. याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर देवेंद्रजींना अशा पद्धतीनं कायद्याच्या कचाट्यामध्ये आणण्याचा प्रयत्न कराल तर सर्वसामान्य जनता अधिकाधिक ताकदीनं रस्त्यावर येईल हे महाविकास आघाडी सरकारनं लक्षात घ्यावं. आणि आज आम्हाला जसं विक्रांतनी सांगितलं की 32 वेळा रस्त्यावर यावं लागलं, आता मला वाटते फारसं दिवस रस्त्यावर यायची गरज नाही. काही जनतेनं ठरवलंय या असलेल्या ह्या आघाडी सरकारला मातीत गाडायचंही जनतेनं ठरवलंय. त्यामुळे आता चित्र असं आहे की आज 12 मार्च आहे. आपण सगळ्यांनी आपण सगळे इथे बसलेले त्याचे साक्षीदार आहोत. अनेक आमचे कच्चे बच्चे, ट्रेनमधले आमचे बांधव, आमच्या भगिनी, काही ना वैधव्य प्राप्त झालं, काही अपंग झाले, काही आयुष्यातून उठले, काही जे संसार उद्ध्वस्त झाले त्या जखमा अजून सुद्धा आमच्या हृदयावरती आहेत. ते पडसाद अजून तसेच आहेत. आम्ही तो 12 मार्चचा 30 वर्षापूर्वीचा दिवस अजून विसरलो नाही आणि अशा या घातकी ज्याने घात केला या मुंबईचा दाऊदच्या मंडळींनी, अशा या दाऊदच्या मंडळींना सहकार्य करणार, त्या दाऊदची प्रॉपर्टी आतंकवादासाठी विकत घेणार आणि इनडायरेक्ट डायरेक्ट त्या दाऊदच्या कटामध्ये सहभागी होणारे यांचे मंत्री नवाब मलिक हे आता जेलमध्ये आहेत. आणि आम्ही एवढंच सांगितलं, अशा देशद्रोह्याला त्या पदावर न घालवा, काय चुकलं हो. सगळी जनता सांगते इतक्या मारेकऱ्यांना ज्यांनी साथ दिली त्याचा हसीना पारकर जी दाऊदची बहीण आहे तिला हे पैसे इनडायरेक्टली त्यापर्यंत पोहोचवले, आतंकवादाला खतपाणी घातलं. हा पैसा आतंकवादाला सरळ सरळ नवाब मलिकनी पुरवला, सरळ सरळ हा देशद्रोह घडवला. देशद्रोहाचा खटला त्याच्यावर त्याचा चालू होईल, पण त्याला तोपर्यंत पदावरनं काढा नाव, पदावरनं काढायची हिंमत तुमची नाही. कारण नवाब मलिकला पदावरनं काढलं तर नवाब मलिक किती नेत्यांची नावं सांगेल, शरद पवारांपर्यंत ती मालिका कशी पुढे येईल हे शरद पवारांना भीती आहे. आणि ह्या भीतीपोटी फक्त कुठेतरी मतांचा लालू चांगुल करायचं आणि नवाब मलिका प्रोटेक्ट करायचं काम चाललंय. आजचं आंदोलन आपण कशासाठी करतोय तर या राज्याचे सन्माननीय नेते ज्यांनी या राज्याला दिशा देण्याचं काम केलं, आपण मुख्यमंत्री असताना या राज्याची उन्नती एका टप्प्यावर नेऊन ठेवण्याचं काम ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, जे आताचे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत
त्यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झाला। आणि गुन्हा काय तर सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी या सरकारच्या काळामध्ये बदल्यांसाठी झालेला एक रॅकेट, आर्थिक देवाणघेवाणीतून तयार झालेला एक रॅकेट, कोणाचा रेट किती, कुठल्या खात्यात जाण्यासाठी, कुठल्या पोलीस स्टेशनला जाण्यासाठी काय रेट, हे जे काही एक रॅकेट होतं ते पुराव्यासही त्याचा भांडाफोड केलं। आणि त्याचे सगळे पुरावे केंद्रीय मंत्रालय, केंद्रीय होम सेक्रेटरी यांना पेन ड्राइव्ह मध्ये त्याचे ट्रान्सक्रिप्ट जे आहेत, त्याची पूर्ण डिटेल्स जी आहे ते देण्याचं काम केलं। आणि मग एवढं मोठं भांडाफोड त्या ठिकाणी झाल्यानंतर, इतके मोठे पुरावे दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपेक्षित काय होतं की पुरावे दिल्यामुळे त्या पुराव्यांच्या आधारे दोषींवर कारवाई होईल, त्या दोषींना जेलमध्ये टाकण्याचं काम होईल, त्या दोषींच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील, अशा प्रकारची कारवाई अपेक्षित असताना या राज्यातल्या करंट सरकारने केलं काय? तर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनाच प्रश्न विचारतात की माहिती तुमच्याकडनं आली कुठनं आणि मग ही माहिती तुम्ही काढली म्हणून तुमच्यावरतीच आम्ही गुन्हे दाखल करतो। आणि सीआरपीसी 160 च्या अंतर्गत त्यांच्यावरती त्या गुन्हा दाखल करण्यात आला। म्हणजे राज्याचं दुर्दैव आहे की विरोधी पक्ष नेते एखादा विषय मांडतात, एखादी माहिती काढतात आणि त्या माध्यमातून राज्याला दिशा देण्याचं काम करतात की हा घोटाळा झालेला आहे। आणि मग त्या ठिकाणी जर का आपण त्याची पुराव्याची चौकशी करणार नसाल, जर का त्या आधारे दोषींवर कारवाई करणार नसाल, तर विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई करण्याचा तुम्हाला कुठला एक अधिकार नाही। त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांना याचा विशेष अधिकार संविधानाने दिलेला आहे की ते पाहिजे त्या पद्धतीने माहिती गोळा करू शकतात, त्याची चौकशी होऊ शकत नाही। पण तरी सुद्धा मोठ्या मनाने फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही चौकशी करताना आम्ही त्या ठिकाणी चौकशीला जिथे बोलवा तिथे यायला तयार आहे। पण नंतर सरकारच्या लक्षात आलं की जर का फडणवीस साहेबांना मुंबईला बँड्राला आणि बोलवलं, पोलीस चौकीला बोलवलं, तर राज्यातलं वातावरण पेटल्याशिवाय राहणार नाही, त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारोंच्या संख्येने नागरिक आल्याशिवाय राहणार नाही आणि मग परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल जाईल ही भीती त्यांना वाटली। आणि म्हणून लाज वाटून त्यांनी शब्द मागे घेतले आणि सांगितलं की मुख्य त्या ठिकाणी विरोधी पक्ष महोदय आमच्या आपण आम्ही आपल्या बंगल्यावर येतो आणि तिथे आम्हाला जे प्रश्न विचारले ते विचारतो। मला वाटतं की देवेंद्र फडणवीस काय रसायन आहे हे दाखवणारी ही घटना आहे की शब्द मागे घ्यावे लागतात आणि तिथं जाऊन चौकशी करावी लागते। देवेंद्र फडणवीस ही किती मोठी ताकद आहे हे दाखवणारं हे उदाहरण आहे, या निमित्ताने सांगावं असं वाटतं।